नमस्कार, नंदा कारंडेच्या रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. हे बघा, कंटोळीची रानभाजी ही आज आपण बनवणार आहोत. तर प्रथम ना, हे मी धुवून घेतलेले स्वच्छ दोन तीन पाण्यातनं, कारण ही रानातली भाजी असते, त्याच्यावर धूळ माती असते. आणि आता ही बारीक आपण चिरून घेणार आहोत. हे बघा, हे ना असे भारी अशा प्रकारे ना आपण हे बारीक चिरून घेणार आहोत. हे बघा, स्लाइक एकदम छान मस्तपैकी पडतात. त्याने तुम्ही उभंही चिरू शकता, स्लाइसवर जरा चांगले स्लाइस पडतात म्हणून मी ह्याच्यावर किसते. अशा प्रकारे ना सर्व भाजी आपण किसून घेणार आहोत. हे बघा, आता मी ना त्याच्यासाठी एक मोठा कांदा चिरलाय आणि तीन चार हिरव्या मिरच्या चिरलेल्या आहेत. आणि हे पाव वाटी खोबरं घेतलेले आहे, सुकं खोबऱ्याचं किस. तर चला आता आपण भाजीला फोडणी. हे बघा, मी कढई ठेवली आहे, आता कढई पण तापले, त्यात दोन चमचे चांगलं तेल टाकलं. आता ह्याच्यामध्ये ना आपण मोहरी टाकणार आहोत एक चमचा. एक चमचा मोहरी टाकली, कढीपत्ता टाकला. मोहरी तडतडली ना, आता जिरं टाकणार आहोत. आता जिरं पण तडतडल्यावर कांदा टाकणार आहोत. कांदा आणि हे मिरची टीप लक्षात ठेवा, कधी आधी ना जिरं टाकायचं नाही, कारण जिरं लवकर जळतं तेलामध्ये. आता कांदा ना लाल होईपर्यंत आपण परतणार आहोत. हे बघा, कांदा लाल झाला ना, मग आपण भाजी टाकणार आहोत. हे बघा, आता ना कांदा आपण भाजून घेणार आहोत तेलामध्ये. त्याच्यामध्ये टोमॅटो टाका, चालेल. पण मी या भाजीत टोमॅटो टाकणार नाही, मी आधी पण रेसिपी बनवली होती, त्यात टोमॅटो टाकलेले. बघा, कांदा आता भाजत आलेले आहे. आता टाकणार आहोत आपण एक चमचा हळदी पावडर. आता ना भाजी टाकणार आहोत. याच्यामध्ये ना आपण पाणी टाकणार नाही आहोत, वाफेवर शिजवणार आहोत. हे बघा, एक चमचा ना आपण लाल तिखट टाकणार आहोत. ही काश्मीरी लाल मिर्च पावडर आहे. आणि एकदा परत एकदा हलवून घेणार आहोत. आता ना मीठ टाकणार आहोत आपण चवीपुरतं. आता खोबऱ्याचं किस टाकणार आहोत. हे बघ, आणि ह्याला जवळजवळ 5 ते 7 मिनिट आपण झाकून ठेवणार आहोत. मध्ये मध्ये आपण चेक करणार आहोत भाजी शिजली की नाही ते. हे बघा, आपली कंटोळीची भाजी झालेली आहे. हे बघा, अशा प्रकारे जरूर करून पहा. आणि नंदा कारंडे रेसिपीला लाईक करा, बाजूला बेल आयकॉन आहे प्रेस करा. जर कोण नवीन व्हिडिओ पाहत
असेल त्यांनी सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.